हॅलो मित्रांनो, फिशरमॅन आशिष पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघणार रेन्वी मासा कसा काढायचा, त्याला कुठली गरी, त्या काय काय लागतं काढायला. हे आहे पंगेका आजोबा. यांनी एका तासात 50 मासे काढून झालेत पहिल्या वेळी. मग हे कसं लावायचं तुम्ही हे सांगू शकतात? 18 नंबर गरी आहे, 20 नंबर गरी आहे. 18-20 नंबर गरी असं झाला मासे पटपट मिळणार. रेवणी मासे तोंड लहान असतं, म्हणून त्याला गरी पण लहान पाहिजे. एका तासामध्ये ओढ चांगली असेल तर 50-60 मासे मिळतात. जो या इथून 30-40 फूट हा गळ भार फेकावा लागतो. याला 2 गऱ्या आहेत, 1 गोळी आहे. ओढ असेल तर मासा पटपट मिळतो. हा मासा फार टेस्टी असतो. गोवा साईडला हा मासा जो 800 रुपये किलो जातो, आमच्या हा मासा 500 रुपये किलो मिळतो. बारीक मासे त्याच्यामध्ये फराडे, कापते असे मासे मिळू शकतात. बाय चान्स मेदर दांडोशी मासा पण मोठा मिळू शकतो. हा दांडोशी मासा टेस्टी असतो, लांब असतो, त्या पुढे सोळा असतो. आणि हा कुठला मासा? रेवणी मासा काढलेला आहे. जिवंत आहे, हा पाण्यात ठेवणार, त्याची मस्त कढी करणार, आम्ही त्रिफळ टाकणार आणि मस्त गरम भाकरी बरोबर खाणार. तुम्ही असे किती काढले? मी एका टायमाला एका तासामध्ये 50-50 मासे काढलेले आहेत. तुमच्या मित्रांसोबत की फक्त मी एकटा नाही, एकाला एका गेल्या 2-2 मासे मिळतात. तुम्ही मोठे मासे गरवतात? मोठे मासे केव्हा गरवतो. आशिष पाटील माझा पुतण्या आहे, तो आम्हाला ह्याची मोठ्या मशीन ट्रेनिंग देतो. तांबोशी गोबरे कोमाट मेज वागळी. शिवाय तुम्हाला किती मासे मिळू शकतात? चिकन मासे कुठलेही मासे यायला पकडू शकतो, बारीक. चला तुम्ही या पंगऱ्यामध्ये या, ही मच्छी खाऊन बघा, गरम भाकरी खा आणि मजा करा. आय ना हा बघा रेवणी मासा. हे बघा, त्यांनी आतापर्यंत केवढे मासे पकडलेत. 6 रेणव्या 2 कापटे. नमस्कार मित्रांनो, फिशरमॅन आशिष पाटील यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत. आज आपण रेवणी मासा कसा पकडतात ते पाहणार आहोत. आणि हे आपले काका आहेत मंगेश पंगेरकर म्हणून, ते रेवणी मासा पकडतात, हे दाखवतात कसा पकडला जातो. काय म्हणजे त्याला जी गरी म्हणून हुक असतो, त्या हुकला कोलंबी छोटीसा कोलंबीचा तुकडा लावायला लागतो. त्या गरीचा नंबर 20 नंबर गरी आहे ती, त्याला कोलंबीचा छोटासा तुकडा लावला जातो. 18 नंबर आणि 20 नंबर. 18 नंबर ही गरी छोटी असते. रेणवी माशाचं तोंड खूप छोटं असल्यामुळे ते 18 नंबर गरी त्याला वापरली जाते. आणि त्या ह्याला म्हणजे जे छोटं कोलंबीचा तुकडा लावला जातो त्याला रेणवी पकडायला येते. मग ते पकडल्यावरती थोडंसं खेचलं जातं गळाला, मग तो गळ खेचला जातो. हे बघा काका दाखवतात आपल्याला, त्यांना रेणवी मासा लागलेला आहे. आपण परत बघू शकतो एकदा पाण्यात जरा. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे यांनी एक रेणवी मासा पकडलेला आहे. हे बघा, हे खूप स्मूथ असते, ह्याला काटा नसतो. ह्याला काढताना तुम्हाला गरीला काटा पण नाही लागणार. ही साईज आता खूप छोटी आहे, पण ह्या साईज म्हणजे एक 150-200 ग्रॅम पर्यंत साईज. याची मोठी 500-600 ग्रॅम पर्यंत साईज होते. जर मोठी साईज असेल तर ह्या रेणवी माशाला बाजारभाव खूप चांगला आहे गोवा साईडला. आणि गोवा राज्य आहे, त्या गोवा राज्यात याला मार्केट जास्त आहे रेणवी माशाला. आपण सर्वांनी पाहिलं. हे बघा त्यांनी आता कसे मासे पकडलेत. ब्राह्मण हे बघा मित्रांनो, ह्या एका आजोबानी ही रेणवी काढली आहे. ही रेणवी तुम्ही कशी काढली का तुम्ही सांगू शकता? ही रेणवी काढलेली आहे, याचा गळ आहे 18 नंबर 20 नंबर. 20 नंबर असेल तर रेणी पटकन मिळते, 18 नंबर रेणी पटकन मिळत नाही. त्याला चिंगुळ सोडून लावायचं, त्याला साल काढायचं फेकायचं, त्याला लहानशी गुळी बांधायचं. एका 2-3 रेवण्या मिळतात. दुसरे मासा याला मिळत नाही. सगळं घावा मिळतो, करकरा मिळतो, कप्प्या मिळतो, मिळते. हे बघा मासे भोगू शकता.
एकाच वेळेला एका तासामध्ये आम्ही 50 असे मासे काढले. एका तासामध्ये 50 मासे काढले. एका एका वेळी दोन दोन तीन तीन मासे मिळतात. आम्ही बघू शकतो डोंगर असते डोंगर असे दोन मासे मिळतील, तीन गळ असे तीन मासे मिळतील. ह्यांनी चार रेणव्या आणि एक दोन कापटे काढलेत असे, आणि ही एक पाचवी रेणवी. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबा. आम्ही असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. आणि नमस्कार, फिशरमॅन आशु पाटील.